नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला एक घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे हा मळून घेतलेला गोळा एक पाच ते सात मिनिटे आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे पाच मिनटानंतर परत हा थोडासा एकसारखा मऊ असा करून घ्यायचा आणि यातला एक गोळा काढून घेऊन याला गव्हाचं पीठ लावून हे लाटून घ्यायचं आहे चपातीसारखंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे फक्त चपाती इतकं पातळ न लाटता हे अशा पद्धतीने थोडंसं सा असं लाटून घ्यायचं आहे ही मी इथे याची चपाती लाटून घेतलेली आहे आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलं आहे तुम्हाला जसं किंवा ज्या शेपमध्ये हवं असेल तसं तुम्ही ते कट करून घेऊ शकता हे एवढ्या साईजमध्ये कट करून घेतल्यानंतर याला आपल्याला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचं आहे म्हणजेच त्याची जी दोन टोकं आहेत ती एकमेकाला चिकटवून घ्यायची आहेत म्हणजेच याला पास्तासारखा शेप देऊन घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जो हवा जसा हवा तसा याला शेप देऊन घेऊ शकता अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील बनवून घ्यायचे आहेत हे सगळं इथे बनवून घेतल्यानंतर हे आपल्याला सात ते आठ मिनिटे असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे पाणी उकळलं की यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि जो आपण पास्ता बनवून ठेवलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि हाय फ्लेमवरती एक सात ते आठ मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे हे इथे तुम्ही बघू शकताय आता हे एकदम व्यवस्थित छान सॉफ्ट झालं आहे व्यवस्थित शिजलं आहे आता हे मी बाजूला काढून घेते आणि याच्यावरती आपल्याला थंड पाणी मारून हे आपल्याला निथळण्यासाठी ठेवायचं आहे याच्यावरती थंड पाणी मारल्यामुळे हे एकमेकाला चिकटणार नाही आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा घालून कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून घेतला की यामध्ये आपल्याला गाजर घालायचं आहे कोबी घालायचं आहे कट केलेला आणि ढोबळी मिरची घालायची आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आणि हे हलकंसं यामध्ये परतून घ्यायचं आहे एखाद मिनिट हे परतून घेतलं की यामध्ये दोन चमचे टोमॅटो केचप घालायचं आहे एक चमचा शेजवान सॉस घालायचं आहे नसेल तुमच्याकडे नाही घातलात तरी चालेल फक्त टोमॅटो केचप तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सगळं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये जे आपण निथळून ठेवलेला पास्ता आहे ज्यातलं आपण पाणी काढून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आणि हाय फ्लेमवरती हे परतून घ्यायचं थोडंसं परतून घेतलं की यामध्ये एखादा चमचा लाल तिखट घालायचं आणि हे सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आहे आपण अगोदर खणिक मळत असताना मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंसं घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे असा हा मस्त चमचमीत चटपटीत पास्ता तयार आहे हेल्दी असा हा तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद